आपण नागरीकरण हा पाठ अभ्यासत होतो आणि त्या अभ्यासाअंतर्गत विद्यार्थ्यांना एक ऍक्टिव्हिटीज करायला सांगितली होती. ती अशी होती की स्वच्छ भारत अभियान सुंदर गाव. तर विद्यार्थ्यांना 10 मिनिटं देण्यात आलेले होते आणि विद्यार्थ्यांनी एक छोटीशी अशी ऍक्टिव्हिटीज, एक छोटीशी नाटकं त्यांनी तयार केलेली आहे. त्याचं सादरीकरण या ठिकाणी होत आहेत. तर विद्यार्थ्यांनी ती सादर करावी अशी मी त्यांना सूचना करते. चला चला, शाळेची वेळ झाली. अरे मुलांनी काय केलं? अरे तुम्हाला असं करायला नको आहे. तुम्ही का विद्यार्थी दिसत आहात? हो, आम्ही दिवशी रोज चालतो, काय फरक पडेल? तुम्ही तर उद्याचे भावी नागरी आहात. तुम्हाला तर कचरा टाकायला नको. तुम्ही स्वच्छतेचे पाळलं, कचऱ्याचे ढीग नियम होतील. लोक आजारी पडतील, लोक आजारी पडतील. स्वच्छतेची तुम्हाला काळजी घ्यायला हवी. ठीक आहे, आजपासून आम्ही आजपासून आम्ही अशी प्रतिज्ञा घेतो की रस्त्यावर कचरा टाकणार नाही, लोक मला टाकू देणार नाही. भारत स्वच्छता.